हॅलो नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर आता कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जेवणाची तयारी चालू होती आमची. कांदा वगैरे सगळं भाजी कट करून ठेवलेली, म्हणजे टोमॅटो वगैरे जे काय लागणार होतं ते. आणि आता इथं तेल गरम झालं आहे पातेल्यामध्ये, ना आता इथे चिरलेला कांदा टाकून दिला आहे. तर जे बनवत होते तर ते जे जेंट्स लोक सगळे जे होते तर ते बनवत होते, आणि लेडीज होत्या तर ते भाकरी वगैरे बनवत होत्या. त्यामुळे इथं फक्त मसाले वगैरे जे होते तर ते आणून दिलेले आहेत. तर इथं आता हळद आणि काळं तिखट जे आहे, काळी तिखाणी याला चटणी वगैरे बोलतात, तर हे सगळं एकत्र करून असं ठेवलेलं आहे. जेवढं लागतं तेवढ्या अंदाजाप्रमाणे एका अशा मोठ्या वाडग्यात बाउलमध्ये असं काढून ठेवले. आता तेच ह्याच्यामध्ये मिक्स करायचे. तर कांदा थोडासा असा छान भाजल्यानंतर, तर हे त्यांच्या पद्धतीने बनवत होते तर थोडंसं वेगळी पद्धत आहे. नंतर हे मटणमधलं थोडंसं जे व्हाईट व्हाईट असतं याला मांदा पण म्हणतात, तर ते आता ह्याच्यामध्ये टाकतात. तर हे भाजल्याने काय होतं, तेल सुटतं असं, जे मटण वगैरे बनवतात तर त्यांना माहीतच असेल. आणि ह्याची क्वांटिटी खूप आहे, कारण 3 बोकड होते. तर त्याच्यातले अर्धा अर्धक म्हणजे थोडंसं असं कट करून केलं आहे, कारण एवढं तर संपणार पण होतं, एवढे लोकं पण नव्हते. त्यामुळे जेवढे आहेत तेवढे थोडंसं असं अंदाजे 10-12 किलो असेल तर ते बनवतात आता मटण. तर हे चांगलं व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडे थोडे मसाले असे ॲड केले. तर आता ह्याच्यामध्ये थोडासा खडा मसाला टाकला आहे. तर खडा मसाला सुरुवातीलाच टाकतात खरं तर, पण जाताना आम्ही घ्यायला विसरलेलो तर त्यामुळे तिथं छोटं शॉप होतं, तर ते शॉपमधून घ्यायला थोडासा वेळ लागला. म्हणून जेवढं भेटले मसाले तर तेवढे तिथं आता वापरत आहेत. तमालपत्र वगैरे काही भेटलं नाही तर जेवढं आहे तर तेवढंच वापरलं. मग दालचिनी लवंग वगैरे थोडीफार भेटलेली तर तेवढीच टाकली त्याच्यामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी असं वेगवेगळं बनवतात. आमच्या इकडं थोडंसं वेगळं बनवतात. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तांब्याच्या हांड्यामध्ये बनवतात. तर त्याचं पाहिलं नसेल तर मी व्हिडिओच्या एंडला देते, नक्की पाहा तुम्ही. तर आता इथं आलं लसूण पेस्ट जेवढी होती तर तेवढी पूर्ण सगळी अशी टाकून घेत आहेत ह्याच्यामध्ये, कारण क्वांटिटी जास्त आहे आणि पातेलं दिसताना छोटं दिसत असेल पण खूप मोठं होतं ॲक्च्युली ते. तर हे दादा इथं बनवत होते आणि इकडं बाजूला सगळे असे मसाले होते. तर आता हे सगळे थोडेसे आधीचे मसाले थोडेसे भाजत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये हळद आणि जे तिखट काढून ठेवलं होतं तर ते टाकलं. आणि त्याच्यानंतर आता मीठ टाकून घेत आहेत. तर याला रस्सा थोडासा जास्त असा काही बनवला नाही, कारण रस्सा जास्त बनवला तर खाणार तरी कोण, एवढं संपणार पण नव्हतं. त्यामुळे फक्त असं थोडीशी ग्रेव्ही टाईपच मटण बनवलेलं आणि मटणाची क्वांटिटी जास्त होती. तर याच्यामध्ये गरम मसाला वगैरे होता, हळद पण आहे थोडीशी. तर खूप सारे मसाले होते त्यामुळे थोडे थोडे असे मसाले टाकून दिलेत. सुका मसालाच जास्त होता, ओला मसाला असं काही नव्हता जास्त, म्हणजे वाटण वगैरे ओला मसाल्याचं. आता मसाले थोडे जास्त भाजले जायला लागले म्हणून थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून दिलं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं म्हणजे व्यवस्थित मसाले भाजायला. तर मसाले हे सगळे भाजल्यानंतर मग ह्याच्यात दुसरं जे वाटण होतं तर ते टाकलं आहे, तीळ, खोबरं आणि जिऱ्याचं. आणि इकडे थोडेसे हे मटण मसाले होते तर ते थोडेसे 1-2 पॅकेट छोटे छोटे ते टाकलेत. तर व्यवस्थित असं हे मिक्स करायचंच चाललेलं. आणि थोडंसं पाणी अधूनमधून वापरत होते, कारण मसाले जळले जाऊ नये म्हणून. तर छान असं तेल सुटलं आहे, पाहू शकता तुम्ही. तर कोणतेही मसाले असे तेल सुटेपर्यंत भाजले ना तरच भाजी छान होती. तर हे दादा पण तसेच बनवत आहेत आणि आता ह्याच्यामध्ये लगेच मटण टाकून घेत आहेत. तर मटण मी मगाशीच सांगितलं, 10-12 किलो होतं मटण, तर जास्त होतं त्यामुळं थोडंसं दोघं तिघं इथं बनवत होते. एकजण टाकत होते आणि एकजण हलवत होते, असे मिक्स करत होते. पण मिक्स करायला मेन म्हणजे जे मोठं झारा वगैरे किंवा मोठं उलताना असतं तर ते विसरले लांबचं न्यायला, तर मग म्हणून इथं काठी आहे तर ती स्वच्छ धुवून असे त्या काठीनेच मिक्स करत होते, कारण ऑप्शनच नव्हतं. एवढं सगळं मटण होतं आणि ते मिक्स पण होणार नव्हतं छोट्याशा त्या स्पूननी. स्पून तशी नाही आहे, छोटीशीच पळी आहे अशी, पण ती एवढ्या मोठ्या पातेल्यात ती नव्हती जाणार. तर आता त्यामुळे इथं काठीच वापरत आहेत.
असंच थोडंसं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर मग याच्यामध्ये आता पाणी टाकायचं होतं, तर पाणी गरम करायला दुसरं काही नव्हतं, तर त्यामुळे इथं परातीत पाणी गरम करून थोडंसं असं ओतलं होतं दुसऱ्या पातेल्यावरती, मग नंतर ह्याच्यामध्येच परातीत पाणी ठेवून असं गरम करायला ठेवलं, म्हणजे थोडासा रस्सा पण होईल आणि ते मटण पण पूर्ण शिजून जाईल ह्याच्यामध्ये. तर असं इथं चूल मोठी अशी पेटवलेली होती आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित हे जेवण बनवायचं चाललं होतं. तर इथं आम्ही गेल्यानंतर 30 ते 40 किलो जे होतं तर ते हे लाकडं जी होती तर ती विकत घेतलेली, तर ती पूर्ण स्वयंपाकासाठी लागली, थोडीशी उरली, मग उरलेलं असलं की तर तिथं आजूबाजूचे असतात तर ते घेऊन जातात. तर मटण वगैरे बनवून झालं तर आता त्याच्यानंतर नवस फेडायची वेळ आली. तर हे होतं, तर हे माझ्या नंदूबाईंचे मुलं आहेत तर त्यांचं नवस होतं काहीतरी, तर ते आता नवस फेडताना मग असं हे दंडवत घ्यावं लागतं. तर समोर असं एक जण पाणी असं होतं कळशीतून चाललेले होते, पाठीमागून ते भैया असं 5 ते 7 पावलं असं चालून मग नंतर असं खाली वाकून असं हे जे हातात काटे असते तर ते अशी अशी समोर अशी फिरवली जाते आणि पुढं असं चालत जातात. तर माहीतच असेल बऱ्याच जणांना. आणि मागून असं ते त्यांचे पायाचे असं ते दर्शन घेतात असं म्हणतात की त्यांना असं पुण्य लाभतं किंवा त्यांची इच्छा पूर्ण होते असं. तर दोघांचं होतं हे, तर त्यामुळे हे दोघंजण भैया असे पूर्ण करत होते आणि एवढं ऊन होतं की असं म्हणजे पाय अक्षरशः पोळत होते, खूपच भयानक होते. तर दोन मंदिराला अशा प्रदक्षिणा घालायच्या होत्या, पूर्ण अशा दोन प्रदक्षिणा घातल्या त्यांनी आणि थोडंसं ऊन जास्तच होतं, थोडंसं पाणी जर अजून टाकायला पाहिजे होतं पण थोडं थोडं पाणी टाकत असं हे चाललेले समोर आणि पाठीमागून हे दोघंजण चाललेले. सगळा ते दंडवत झाल्यानंतर इथं आंघोळ वगैरे करून आता कपडे चेंज करून आहेराची वेळ आहे, तर कोणी कोणी जे कपडे घेऊन आलेले तर ते सगळे असे देतात, मग कपडे द्यायचे चाललेले होते सगळ्यांनी आणि कोणी कोणी पैसे पण देतात, म्हणजे आहेर आपण कसं देतो तर तसं असतं, तर इकडे देत होते पैसे, तर हेच चाललेलं आहे इथं. इथं मटण मग मग असे दाखवायचं राहिलं तर पूर्ण असा असं थर आलेला तेलाचा आणि छान लागत होतं, म्हणजे विचारलं टेस्ट कशी झालेली तर तेही छान होतं, कारण मी तर खात नाही आहे तर त्यामुळे मी मला जेवायला ॲक्च्युली जास्त काही नव्हतं, गोड शिरा जो बनवलेला होता तर तोच होता आणि मग थोडंसं भात आणि तेलचटणी असं मी खाल्लं, कारण दुसरं काही खायची पण इच्छा नव्हती, एवढं हे सगळं मटण बघून बघूनच खरं तर जेवायची इच्छा उडालेलीच होती. तर इथं बघा असं मस्त पंगत पडलेली जेवण्याची सगळ्यांची, तर 2 ते 3 अशा छान पंक्ती पडल्या, तर जेवढे बाकीचे राहिलेले तर ते वाढत होते आणि बाकीचे असं जेवलेले होते, तर जेवले की मग त्यांना राहिलेले उरलेले त्यांना जेवण वाढून घेतलं. तर मग सगळं जेवण वगैरे झालं, सगळं भांडी वगैरे आवरले, तर सगळे गप्पा मारत बसलेले, तर सामान वगैरे सगळं भरायचं चाललं आहे आणि आता हे सगळं सामान जे आहे तर ते टेम्पोमध्ये घालायचं चाललेलं होतं, जसं येताना सामान भरून ठेवलेलं समोर तर तसं सगळं सामान लावून घेत होते. तर सामान भरपूर होतं जाताना जे होतं तर त्याच्यापेक्षा म्हणजे येताना जे होतं तर त्याच्यापेक्षा आता घरी जाताना जास्त अजून वाढलेलं. तर इथं बघा पाहू शकते तुम्ही खूप छान अशी झाडं वगैरे होती फुलांची वगैरे, मस्त होतं हे मंदिराच्या बाजूला.
तर आता हेच सामानात सगळं भरून घेत आहे तिथं. आम्ही जाताना घरी जाताना चाललेलो तर इथं असं हा दगड होता, तर त्या दगडावरती जसं तुळजापूरमध्ये आहे तर तसाच आहे हा पण, तर ह्याच्यावरती असं तो उजव्या बाजूला डाव्या बाजूला फिरतो असं काहीतरी असतं. तर मला तर नीट समजलंच नाही, पण जर आपली इच्छा पूर्ण होणार असेल तर तो दगड आहे तर तो एकदम हलका लागतो, नसेल तर तो थोडासा जड लागतो असं म्हणतात. तर इथं दिदी ज्या होत्या तर त्या त्यांची काहीतरी विश मागत होत्या बहुतेक, तर इथं दगडावरती हात ठेवून वगैरे त्यांनी काय काय केलं म्हणजे इकडे तिकडे फिरवलं, तर त्यांचं त्यांना समजलं, मला तर काही समजलं नाही. त्यामुळं थोडंसं मग त्याच्यानंतर मीही ट्राय केलं त्यांच्यानंतर, आणि झालं मग आता आमचा पर्वत परतीचा प्रवास. ह्याच्यानंतर गेलो आम्ही, तर खूप थकलेलो त्यामुळे इथून पुढं काही व्हिडिओ बनवायला झाला नाही मला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा, नाही तर नसेल केलं तरी चालेल. जर व्हिडिओ आवडला नसतील किंवा आवडत नसतील तर जो व्हिडिओ आवडत नाही तर त्याला डिसलाईक करत जा, तर मलाही समजेल कोणता व्हिडिओ आवडत नाही ते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.